राष्ट्रवादीच्या वतीनं या चर्चेला जितेंद्र आव्हाड हे उपस्थित राहतील, तर अंतिम ज्यावेळी बैठक होईल निर्णय घेण्यासाठी त्यावेळेला पक्षाचे सिनियर लोक सुद्धा त्याच्यामध्ये असतील. आम्ही जे काही सुचवू इच्छितो त्याच्याशी सुसंगत भूमिका घेण्याची तयारी बाकीच्या सरकारांची असावी असं दिसतंय. दुसरा एक वेगळा प्रश्न आहे की आजच दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांची एक बैठक होणार आहे. त्या बैठकीमध्ये प्राथमिक बैठक आहे, ही काही फायनल आहे असं नाही. या बैठकीमध्ये साधारणतः उद्याच्या महाराष्ट्राच्या ज्या निवडणुका येतील या निवडणुकीमध्ये एकत्रित काम कसं करावं यासंबंधीची चर्चा होणार आहे. राष्ट्रवादीच्या वतीनं या चर्चेला जितेंद्र आव्हाड हे उपस्थित राहतील. आज संध्याकाळपर्यंत त्याचं काही कळेल. आमची त्यांना मी सल्ला दिला आहे की आम्ही पक्षाच्या वतीनं तिथं अशी भूमिका मांडावी की नॅशनलिस्ट काँग्रेस उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना, प्रकाश आंबेडकर आणि डाव्या पक्षांचे नेते या सगळ्यांना आपल्या या चर्चेच्या प्रक्रियेत सहभागी करावं आणि एकत्रित आपण उद्याच्या निवडणुकीला सामोरं जावं. आज त्याची बैठक आहे, त्याची सुरुवात आहे. त्याच्यानंतर अंतिम ज्यावेळी बैठक होईल निर्णय घेण्यासाठी त्यावेळेला पक्षाचे सिनियर लोक सुद्धा त्याच्यामध्ये असतील. आणि मला एका गोष्टीचं समाधान आहे की आत्ता हे तिन्ही पक्षाच्या लोकांशी चर्चा केल्यानंतर आम्ही जे काही सुचवू इच्छितो त्याच्याशी सुसंगत भूमिका घेण्याची तयारी बाकीच्या सरकारांची असावी असं दिसतंय. आज प्राथमिक मीटिंग है, प्रिलिमिनरी मीटिंग है, इसमें क्राइटेरिया के बारे में डिस्कशन होगा. और कौन सा क्राइटेरिया लेना, जैसे सीटिंग सीट के बारे में कुछ हो सकता है, जैसे समझे एक फाइव डेट सीट हमने कॉन्टेस्ट किए, हमारे दूसरे साथी ने भी कॉन्टेस्ट किए और इसमें जो हम हारे, हारने में सबसे ज़्यादा वोट किसको मिलता है, इसको सहायती दे सकती है क्या. इसी तरह से क्राइटेरिया इस पर आज बहस होगा. नहीं, प्रकाश आंबेडकर अच्छा नाही, असं आहे की जागा प्रत्येक पक्ष आपली भूमिका काय, त्याची आपली डिमांड काय या संबंधी बोलत असतात. या सगळ्यांच्या जर जागा एकत्र जर केल्या तर महाराष्ट्रात 48 जागा आहेत आणि आमच्या सगळ्यांची 31 ही एक पुढच्या 3-4 निवडणुकीच्या जागांचा निकाल आम्ही मागितल्यासाठी इथं शेवटी मागणी जास्त असते पण निकाल हा फ्रॅगमेंटिकच घ्यावा लागतो ते घेते. नाही, हमारी भूमिका क्लिअर आहे की प्रकाश आंबेडकर आणि लेफ्ट पार्टी इनको हमारे साथ एसोसिएट करना चाहिए. ये डिमांड एनसीबी की तरफ से आज की मीटिंग में हमारे साथी जो गए वो रखेंगे. यानी अंतिम अंतिम इंडिया की जो मीटिंग होगी जिसमें मैं रहता हूँ वहाँ ये बात हम रखेंगे और इसके बारे में हम इंसिस्ट करेंगे.
साधारणतः इन्फॉर्मली चर्चा झाली त्याच्यात असं दिसतंय की फार कुठलेही डिफरन्सेस आहेत असं दिसत नाही. समजा फावती जागा असल्या तर त्याच्यात एक 5-7 जागेवर आमचं काही मत असू शकतं, 2-4 जागेवर दुसऱ्याचं काही मत असू शकतं, आणखीन काही जागेवर तिसऱ्यांचं, पण तो नवला जागा नाही. आज माझं सांगता येणार नाही, कारण कालची आम्ही काही कॉन्स्टिट्युएन्सीच्या संदर्भात आमच्या सहकाऱ्यांचा आम्ही व्ह्यू घेतला. त्याच्यात काही अशा जागा आहेत की ज्या आम्ही काल चर्चा सुद्धा केली नाही आणि ज्या आम्हाला लढायच्या. उदाहरणार्थ 4 जागा आता आमच्या सिटिंग आहेत, तिथे नाही आम्ही चर्चा केली.